दिवसभराच्या धावपळीतून आणि रात्री झोपते वेळेस व रात्री स्वप्नात सुद्धा आणि सकाळी झोपेतून खडबडून जागे झाल्यानंतर सुद्धा आपल्या मनामध्ये पडणारा एकच प्रश्न की आचारसंहितेमध्ये राहिलेली शिक्षक भरती पूर्ण होईल का, कन्व्हर्टेड राऊंड लागेल का, विथ इंटरव्ह्यू राऊंड लागेल का, व राहिलेली शिक्षक भरती म्हणजे ज्यांच्या नेमणुका राहिलेल्या आहेत त्यांना जॉईनिंग मिळेल का, असे पडणारे प्रश्न आपल्याला दिवसभर झोपूही देत नाहीत आणि रात्री तर जागरणच करायला लावत आहेत. नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकेनो, टिप्स फॉर टीट मध्ये मी अक्षय विरकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पवित्र पोर्टल शिक्षक भरती याच्या संदर्भात जे काही महत्वाचे प्रश्न आहेत, जे काही महत्वाचे मुद्दे आहेत त्या संदर्भात बोलणार आहोत. आता हे मुद्दे कोणते कोणते आहेत? आता पहिला मुद्दा हे आहे की आचारसंहिता चालू आहे, आचारसंहितेमध्ये आपली कन्व्हर्टेड राऊंड लागेल का, त्यानंतर विथ इंटरव्ह्यूचा राऊंड लागेल का, व आणखीन महत्वाचा प्रश्न जे काय राहिलेले समुपदेशन झालेले आहेत मग काही जणांच्या जॉईनिंग राहिलेले आहेत मग त्यांना जॉईनिंग भेटेल का, मग आता हा जो काही आचारसंहितेचा काळ आहे मग या आचारसंहितेच्या काळामध्ये शासनानं काही प्रयत्न केलेले आहेत का, हे प्रयत्न कुठपर्यंत आलेले आहेत हे सुद्धा पाहणार आहोत. आणि त्याच्यापेक्षा आणखीन एक महत्वाचा मुद्दा, हाफ नॉलेज इज ऑलवेज डेंजरस, ह्याविषयी सुद्धा बोलणार आहोत जो की टीईटी फ्रॉडशी संबंधित आहे. आणि त्याच्यानंतर आणखीन एक महत्वाचा मुद्दा जो की नवीन शैक्षणिक धोरण आहे याच्या संदर्भात सुद्धा आपण सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. तर आता आपण एका मुद्द्याचं सविस्तर विश्लेषण करू. आता सध्या जी काही आचारसंहिता चालू आहे, आदर्श आचारसंहिता, मग या आदर्श आचारसंहितेमध्ये आपल्याला पहिला प्रश्न कुठला पडलेला आहे की जी काही आपली शिक्षक भरती आहे ती रखडत चाललेली आहे, जी काही वेगाने चालली होती ती एकदम संथ गतीने चालू आहे आणि आता सध्या सगळा कारभार ठप्प पडलेला आहे. मग याच्यामध्ये काही जणांची जॉईनिंग राहिलेली आहे, यांना अद्याप जॉईनिंग भेटली नाहीये, ते खूप टेन्शन मध्ये आलेले आहेत. आमच्या अगोदर काही जण लागले ज्या दिवशी रिझल्ट लागला, मग काही जणांना एका दिवशी जॉईनिंग भेटली, सगळ्यांचा रिझल्ट एकदाच लागून आम्हाला जॉईनिंग भेटली नाहीये, मग आता त्यांची जॉईनिंग थांबवलेली आहे कारण का आचारसंहिता. मग याच्यामुळेच आपला कन्व्हर्टेड राऊंड सुद्धा थांबलेला आहे आणि याच्यामुळेच विथ इंटरव्ह्यूचा राऊंड सुद्धा थांबलेला आहे. आणि आपले आयुक्त साहेब यांनी न्यूज बुलेटिन आहे, न्यूज बुलेटिनवर न्यूज बुलेटिन टाकून काय सांगितलेलं आहे की यथावकाश यथाशीघ्र याच्यावर प्रक्रिया चालू आहे, निवडणूक आयोगाला प्रस्ताव पाठवण्यात येत आहे, पण अद्यापही प्रस्ताव पाठवण्यात आलेला नाहीये. मग आता हा प्रस्ताव कधी पाठवण्यात येईल याच्याबद्दल ठोस माहिती नाहीये, पण एक फिक्स आहे, हा प्रस्ताव पाठवल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोग याच्यावर विचार करेल आणि त्यानंतर परमिशन देईल. पण सध्या आपल्या शिक्षक भरतीला, उर्वरित शिक्षक भरतीला परमिशन भेटलेली नाहीये कारण का आदर्श आचारसंहिता. पण ही आपली शिक्षक भरती आचारसंहितेमध्ये सुद्धा पूर्ण होऊ शकते याच्या मागची दोन तीन कारणं आहेत. आता कुठले जी काही नागपूर उच्च न्यायालयामध्ये, जी काही नागपूर खंडपीठ आहे, या खंडपीठामध्ये की याचिका आहे, या याचिके याचिका पार पडलेली आहे, याच्यामध्ये शासनाच्या वतीने प्रस्ताव सांगितला होता, याच्या शासनाच्या वतीने सांगण्यात आलं होतं की आगामी 2 महिन्यामध्ये आम्ही उर्वरित शिक्षक भरती पूर्ण करू. कोर्टाने 1 महिन्याचा वेळ दिला होता, 1 महिन्याचा वेळ मागितला होता, पण कोर्टाने 2 महिने दिले. मग ह्या 2 महिन्याच्या काळात आम्ही उर्वरित शिक्षक भरती पूर्ण करू, तेही जिल्हा परिषदची भरतीच्या बाबत याचिका होती. म्हणजे तो सगळ्या जे काही महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषद आहेत आणि नगरपालिका महानगरपालिका ह्या सगळ्यांच्या बाबत याचिका होती. म्हणजे तो राऊंड होईल आणि त्याच्यानंतर विथ इंटरव्ह्यू असे जी काही शिक्षक भरती आहे ती 2 महिन्यात पूर्ण करू असं सांगण्यात आलं. आणि त्यातल्या त्यात आपली औरंगाबाद खंडपीठ म्हणजे सध्याचं संभाजीनगर याच्यामध्ये सुमोठे याचिका आहे, मग याच्या अंतर्गत सुद्धा ही जी काही भरती आहे ती भरती पुढे नेण्यास सांगितलेली आहे. मग जो काही 50-60 मुद्दा होतो तो सुद्धा स्थगित झालेला आहे, म्हणजे त्याच्यावर स्टे येणार नाही असं सुद्धा सांगितलेलं आहे, शिक्षक भरती पूर्ण करायला सांगितली आहे. मग आता एवढं सगळं कोर्टाचं असताना मग आपली शिक्षक भरती पुढे जायला हरकत नाहीये आणि निवडणूक आयोग सुद्धा याच्यावर परमिशन देण्याची दाट शक्यता आहे. आणि जर असं झालं तर ह्या महिन्याच्या शेवटपर्यंत आपल्याला आनंदाची बातमी मिळून जाईल. आता प्रस्ताव आणखीन गेलेला नाहीये, ज्यावेळेस प्रस्ताव जाईल मग प्रस्तावावर निर्णय येईल, त्यानंतर मग तिथून हालचाली चालू होईल.
म्हणजे हा संपूर्ण महिना जाईल, आता राहिले ह्या महिन्यातले 10-12 दिवस, ह्या महिन्याच्या एंडिंग पर्यंत आपल्याला आनंदाची बातमी भेटून जाईल. आणि आता ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय आहे, शिक्षण आयुक्त जे आहेत, आपले जे आयुक्त साहेब आहेत, यांनी यांच्या वतीने जेवढा काही पाठपुरावा करणार होता तेवढा ते केलेला आहे. पण ह्याच्या पुढली गोष्ट असते ते शासनाने करायची. मग शासन प्रशासन याच्यावर किती गांभीर्यानं काम करतं, याच्यावर किती जोरदार प्रयत्न करतं हे महत्वाचं आहे. नुसतं एकच व्यक्ती प्रयत्न करून उपयोग नाही, याच्यामध्ये शासनाला सुद्धा हस्तक्षेप केला पाहिजे. आता ते काय होईल काय नाही ते काही कालावधीमध्येच कळेल, पण एवढं एक आहे की शक्यता आहे की आचारसंहितेमध्ये आपला कन्व्हर्टेड रूम सुद्धा होईल आणि राहिलेल्यांच्या जॉईनिंग सुद्धा मिळून जातील. आता याच्या अगोदर सुद्धा असे बरेचसे प्रकरण भेटलेले झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये उर्वरित जे काही प्रकरण आहेत ते पूर्णत्वास गेलेले आहेत. मग आपण अशी आशा करायला हरकत नाहीये की आचारसंहितेमध्ये सुद्धा होऊ शकते, पण कधी, जर निवडणूक आयोगाने परमिशन दिली तरच, अन्यथा नाही. मग आचारसंहिता संपल्यानंतरच. आता आपण वळू पुढल्या महत्वाच्या मुद्द्याकडे. आज जे काही शिक्षक भरतीचा होता, आचारसंहिता कन्व्हर्टेड राऊंड कधी लागेल, ज्यावेळेस निवडणूक आयोग परमिशन देईल त्यावेळेस, विथ इंटरव्ह्यूचा राऊंड कधी लागेल, ज्यावेळेस निवडणूक आयोग परमिशन देईल त्यावेळेस, मग राहिलेल्यांचं जॉईनिंग कधी असेल, ज्यावेळेस निवडणूक आयोग परमिशन देईल त्यावेळेसच, हे असं साधं सरळ आहे. पण याची तारीख कधी काही सांगता येत नाही, पण या महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत आनंदाची बातमी येण्याची शक्यता आहे. आणि नाही आलं तर मग आचारसंहिता झाल्यानंतरच. हे सगळ्याचे सर्व शासन आणि केंद्रीय निवडणूक आयोग यांच्यावर अवलंबून आहे. आता महत्वाचा मुद्दा, जो काही कन्व्हर्टेड राऊंड आहे मग त्याला प्रेफरन्स द्यावे लागतील का, तर जो काही कन्व्हर्टेड राऊंड आहे त्याला प्रेफरन्स देण्याची शक्यता तर नाहीये, पण यदा कदाचित द्यावीची शक्यता असेल तर तसं न्यूज बुलेटिनवर येईल. पण याच्याबाबत आणखीन 100% असं काहीही बुलेटिन आलेलं नाहीये. आता आणखीन महत्वाचा मुद्दा की आता पवित्र पोर्टलवर थोडेसे चेंजेस दिसत आहेत. आपल्याला काय चेंजेस दिसत आहेत, तिथं आपले जे काही मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, दोन्ही यांचे छायाचित्र दिसत नाहीयेत. का दिसत नाहीये, तर आता आदर्श आचारसंहिता आहे त्यामुळं आपल्याला पवित्र पोर्टलवर त्यांचे छायाचित्र दिसत नाहीये. आणि त्यातल्या त्यात आणखीन महत्वाची गोष्ट, ज्यावेळेस आपण पवित्र पोर्टलला लॉग इन केल्यानंतर मग आपल्याला जॉईनिंग कुठे भेटली किंवा आपला नंबर कुठे लागला का नाही आपण चेक करायला जातो, त्यावेळेस तिथं फेज 1 म्हणून येत असतं. मग आता तिथं थोडासा चेंज झालेला आहे. काय चेंज झालेला आहे, फेज 1 रेग्युलर राऊंड म्हणून आलेला आहे. मग याच्यावरून असं अशा वाटू लागले की सगळ्यांना माझा कन्व्हर्टर राऊंड लवकरच लागणार नाही, थोडासा वेळ आहे. जोपर्यंत शासन प्रशासन याच्यातून मार्ग काढून निवडणूक आयोगाची परमिशन घेत नाही तोपर्यंत पुढल्या हालचाली होणार नाहीत, हे सत्य आहे. मग आता इथं असं का झालेलं आहे, तर एक गोष्ट लक्षात घ्या, जो काही आपला राऊंड लागलेला आहे तो रेग्युलर राऊंडच आहे, आणि आता याच्यानंतरचा जो राऊंड होणार आहे तो कन्व्हर्टेड राऊंड आहे. फेज 1 रेग्युलर राऊंड विदाउट इंटरव्ह्यू, फेज 1 कन्व्हर्टेड राऊंड विदाउट इंटरव्ह्यू असं असणार आहे. मग पुन्हा त्याच्यानंतर फेज 1 विथ इंटरव्ह्यू रेग्युलर राऊंड, मग त्याच्यानंतर पात्र अपात्र गैरहजर आणि शेवटी 10% कपातचे असे राऊंड लागतील. त्यावेळेसच ही फेज 1 म्हणजे भरती पूर्ण होईल, म्हणजे पहिला टप्पा पूर्ण होईल असं आहे. आणि उगाच जास्त तर्क वितर्क मग आता लगेच यादी लागेल असं लावू नका, ते फक्त सोयीचं होण्यासाठी तसे चेंजेस केलेले आहे. म्हणजे पवित्र पोर्टल थोडंसं अपडेट केलेलं आहे. काय केलेलं आहे, फेज 1 रेग्युलर राऊंड जो की आपल्याला लागलेला आहे, मग आता कन्व्हर्टेड राऊंड लागणार आहे फेज 1, त्याच्या पुढं कन्व्हर्टेड राऊंड म्हणून येईल, आणि त्यानंतर फेज 1 विथ इंटरव्ह्यू असं रेग्युलर राऊंड येईल. असो, आता ह्याच्यापेक्षा आणखीन महत्वाच्या मुद्द्याकडे बोलू. कुठला, हाफ नॉलेज इज ऑलवेज डेंजरस, हे जशी म्हण आहे ना तसंच आहे. आपण आता हे काय आहे, तर हे आहे TET फ्रॉडच्या संदर्भात. आता 2 दिवस झालं सोशल मीडियावर खूप जास्त ह्या विषयासंदर्भात चर्चा होत आहे की जे काही TET फ्रॉड लोक आहेत हे नोकरीवर लागले, कागदपत्र तपासणीमध्ये एवढे TET फ्रॉडवाले सापडले. मग आता जी काही सोशल मीडिया आहे, पेपरमधले जे कात्रण आहेत, याच्यानं जास्त बाव केलेला आहे. आणि हाफ नॉलेज इज ऑलवेज डेंजरस हे त्यासाठीच आहे. का हो, एक गोष्ट लक्षात घ्या. आता याच्यामध्ये आणखीन प्रश्न निर्माण केले जात आहेत, TET फ्रॉडवाले लागलेच कसे, TET फ्रॉडवाले इन झालेच कसे, जे TET स्कॅमवाले आहेत त्यांचं पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन झालंच कसं, मग ते TET फ्रॉडवाले एवढे मार्क घेतलेच कसे,
ह्याच्यावर सुद्धा ते शंका निर्माण करत आहेत. एवढे मार्क त्यांना पडलेत कसे, काहीतरी घोळ आहे. जे TET फ्रॉड व्हायला पैसे देऊ शकतात, ते कागदपत्र तपासणीला सुद्धा पैसे देऊ शकतात, असले तर्क वितर्क चर्चा सध्या सोशल मीडियावर चालू आहेत. आणि त्यातल्या त्यात प्रिंटेड जी मीडिया आहे, आपले पेपरवाले जे आहेत, ते सुद्धा या गोष्टीला जास्त वाव देत आहेत. आता यांच्या बाबतीत सांगायचं झालं तर हे जे काही प्रिंटेड मीडिया आहेत, जे पेपरमध्ये बातम्या देतात, यांना शिक्षक पात्रता परीक्षा आणि शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे TET व TAIT याच्यामधला आणखीन ही फरक समजत नाहीये. आणि ते याच्या संदर्भात बातम्या देऊन समाजामध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम करत आहेत. आता TET ही पात्रता परीक्षा असते आणि TAIT हे नोकरीसाठी परीक्षा असते, पण आपल्या प्रिंटेड मीडियाला काय माहिती आहे, TET म्हणजेच नोकरी देणारी परीक्षा. असो ते पडायचं नाही, पण सध्याचा वाद काय आहे TET फ्रॉडवाला. आता इथं प्रश्न काय निर्माण केले आहेत की याच्यावर आयुक्त साहेबांनी उत्तर द्यायला पाहिजे. शिक्षक भरती पारदर्शक होत नाहीये, TET स्कॅमवाले घुसलेच कसे, यांचं पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन झालंच कसं. आता जे काही तपासणारे अधिकारी वर्ग वगैरे आहेत, त्यांना सुद्धा याच्या बाबतीत जास्ती माहिती नाहीये. हे नेमकं प्रकरण काय आहे, कुठून काय आहे आणि कसं चालत आलेलं आहे, हे तपासणाऱ्या अधिकाऱ्यांना सुद्धा तितकंसं जास्त माहिती नाहीये. त्यांच्याकडे यादी आलेली आहे, बस एवढंच माहिती आहे, आणि यादीमध्ये जे नाव आहे त्यांना तेवढंच तपासायचं आहे, पण नेमकं प्रकरण काय आहे त्यांनाही माहिती नाहीये. आणि जे प्रिंटेड मीडिया आहे, जी प्रिंटेड मीडिया आहे आणि पेपरमध्ये बातम्या छापून देत आहेत की कागदपत्र तपासणीमध्ये 16 जण सापडले, आज नवीन 5 जण TET फ्रॉडवाले सापडले, अहो एक गोष्ट लक्षात घ्या, हे सरकारचे जावई आहेत, हे सरकारचे जावई आहेत. मग सरकार या जावयांवर नाराज झालं होतं, या जावयांना शिक्षक भरतीमध्ये सहभागी करून घेतलं नव्हतं. मग यांनी काय केलं, कोर्टाची पायरी चढली, कोर्टामध्ये गेले, त्यांनी न्याय मागितला, त्यांना अंतरिम आदेश भेटला, त्यानंतर अंतिम आदेश भेटला, त्या थ्रू हे शिक्षक भरतीमध्ये इन झाले. आता अंतरिम आदेशमध्ये काय होतं, त्यांना कोर्टाच्या अधीन राहून नियुक्त्या मिळतील. मग अंतिम आदेश आला, अंतिम आदेशामध्ये काय सांगितलं की यांना चारित्र्य पडताळणी करून जॉईनिंग भेटून जाईल. मग हे इन कसे झाले हो, हे TET फ्रॉडमध्ये जरी असले तरी हे CET किंवा BEd च्या बेसवर हे इन झालेले आहेत. यांना कोर्टाने स्पेशल परमिशन दिलेली आहे. वाईल्ड कार्ड एंट्री जशी असते ना, तशी वाईल्ड कार्ड एंट्री यांची झालेली आहे. मग कोर्टाच्या आदेशानुसारच यांना पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची परमिशन भेटलेली आहे. ही गोष्ट प्रिंटेड मीडियाला सुद्धा माहिती नाहीये आणि आपल्या शिक्षक भरतीमधल्या बऱ्याचशा बांधवांना सुद्धा ही गोष्ट माहिती नाहीये. कारण आता याच्यामध्ये खूप अशी आहेत, माझा नंबर जर नाही लागला ना तर कुणाचाही लागता कामा नये, अशा गोष्टी करणारे आहेत. आणि माझा नंबर नाही लागत ना, माझ्या पुढे जे गेलेत ना त्यांना सुद्धा मी नोकरीला लागू देणार नाही, अशा बऱ्याचशा गोष्टी होत असतात. आता कोर्टाच्या आदेशानुसार यांना परमिशन भेटली, कोर्टाच्या आदेशानुसार हे इन झाले. मग आता ज्यावेळेस हे इन झाले, ज्यावेळेस पवित्र पोर्टलवर प्रेफरन्स यायला सुरुवात झाली आणि ज्यावेळेस नवीन गाईडलाईन झाली, त्यावेळेस सरळ सरळ सांगितलेलं आहे, सरळ सरळ सूचना दिलेली आहे, जे काही TET स्कॅममध्ये आहेत पण कोर्टाच्या आदेशानुसार इन झालेले आहेत, त्यांना चारित्र्य पडताळणीला सामोरे जावे लागेल. चारित्र्य पडताळणी करूनच यांना जॉईनिंग भेटेल. मग आता राहिला प्रश्न, यांच्यावर गुन्हे दाखल आहेत का? अद्याप यांच्यावर गुन्हे दाखल झालेले नाहीयेत. आता ही गोष्ट आहे 2019 ची, म्हणजे ज्यावेळेस 18-19 चा घोटाळा झाला होता, मग नंतर उघडकीस आला, त्यावेळेस जितक्या व्यक्तींवर गुन्हे दाखल झाले ते वेगळे होते, पण यांच्यावर गुन्हा कुठला दाखल झाला, यांचे जे काही प्रमाणपत्र होते ते प्रमाणपत्र कायमस्वरूपी बॅन करण्यात आलेले आहेत. मग आता आणखीन इथं प्रश्न पडला, ह्यांनी TET बोगस प्रमाणपत्र वापरून पवित्र पोर्टलला नोंदणी केली, तर हे 100% चुकीचं आहे. आता पवित्र पोर्टलला ह्यांनी नोंदणी जरी केलेली असेल, पवित्र पोर्टलला जरी आले असेल, तर यांचे जे काही बॅन झालेले प्रमाणपत्र आहेत ते पवित्र पोर्टलला अपलोड झालेले नाहीयेत आणि होतच नव्हते. ह्यांचे प्रमाणपत्र कुठले अपलोड झालेले आहेत, हे CET पास केलेले आणि BEd च्या बेसवर हे इन आलेले आहेत. मग आता कागदपत्र पडताळणीच्या वेळेस यांनी बोगस प्रमाणपत्र दाखवले, अहो थोडासा तरी डोक्याचा वापर करा. आपण पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन केलं, आपण जे काही डॉक्युमेंट आहे, शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता आहे, ती शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता पवित्र पोर्टलला सेल्फ सर्टिफाय करताना दाखवल्यानंतर
त्याच्यावरच आधारित आपल्याला प्रेफरन्स आलेले आहेत. मग पवित्र पोर्टलवर बोगस प्रमाणपत्र अपलोडच होत नव्हतं, तर मग ह्यांना त्याचे प्रेफरन्स येणारच कसे? ह्याचा थोडासा विचार करा. आणि ज्यावेळेस डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन राहील आणि त्यावेळेस हे चुकी बोगस प्रमाणपत्र दाखवून ह्यांना काय उपयोग आहे का? कारण प्रेफरन्स हे ऑलरेडी त्यांना वेगळ्या ह्याच्यावर आलेले आहेत, ते CTET बेसवर आलेले आहेत, BEDच्या बेसवर आलेले आहेत. आणि बाद झालेलं प्रमाणपत्र ह्यांनी कशी वापरतील? आणि साधं सरळ आहे, यांच्यावर बोगस जर प्रमाणपत्र वापरलं तर कारवाई होणार आहे. मग हे बोगस प्रमाणपत्र का वापरतील? मग आता हे CTET प्रमाणपत्र आणि BEDच्या बेसवर आलेले आहेत, ही रियालिटी आहे. हे कोर्टाने त्यांना तसं आदेश दिलेला आहे, कोर्टाच्या परमिशन नुसार आलेले आहेत. मग ही प्रिंटेड मीडियाला, पेपरमधल्या मीडियाला जास्त माहिती नाहीये. मग जाणून बुजून या गोष्टीचा जास्त वाव केला जात आहे. आपल्याकडे ज्वलंत प्रश्न खूप दुसरे आहेत, त्याच्याकडे आपण लक्ष देत नाहीये. आपण एक वर्ष झालं ह्याच मुद्द्यावर जास्त वाद करत आहेत की देव CTET अपेअर, CTET अपेअर, पुन्हा TET फ्रॉड, मग नंतर ह्याच्यामध्ये घातलं वेगवेगळ्या कास्टच्या ह्याच्यानुसार घातले, मग नंतर इंग्लिश मीडियम, मराठी मीडियम, उर्दू मीडियम असे वेगवेगळे भांडणं करत बसलो. असो, म्हणजे महत्वाची गोष्ट ही आहे की कोर्टाने त्यांना परमिशन दिलेली आहे, ते असं बोगस प्रमाणपत्र घेऊन आलेले नाहीयेत. आणि मग आता आणखीन प्रश्न पडला की बोगसवाले एवढे मार्क घेऊच कसे शकतात? काहीतरी तर हे झालेलं आहे, दाळ कुठेतरी शिजत आहे. ह्यांनी मार्क सुद्धा हे केलेले आहेत. म्हणजे आपली मानसिकता काय आहे ते पाहूया. जे सत्य आहे, जे रियालिटी आहे, ते आपण स्वीकारतच नाहीये. आपण भलेही शिक्षक भरतीमध्ये असो, आपण भलेही शिक्षक होण्याच्या मार्गावर असो, पण आपले विचार हे आणखीनही दरिद्रीच आहेत, आपले विचार हे आणखीनही मागासलेलेच आहेत. आपले विचार हे शिक्षकी पेशाला शोभेल असे अद्यापही नाहीये. आपण फक्त पदवीनं शिक्षक होत आहोत, पण आपण आपल्या मनाने, विचाराने, वागण्याने शिक्षक होत नाहीयेत. ही वस्तुस्थिती आहे, हे प्रत्येक टप्प्याटप्प्याला दिसून येत आहे. आणि हा, आता हे जे काही हे IT फ्रॉड वाले हे कोर्टाच्या आदेशाने आलेले आहेत, ह्यांचं चारित्र्य पडताळणी झाल्यानंतर ह्यांना जॉईनिंग भेटणार आहे. मग ते नोकरीही काढू शकणार नाहीये. मग विनाकारण याच्यात वाद घालण्यात उपयोग नाहीये. आता वाद कुठल्या गोष्टीला घातला पाहिजे, कुठल्या गोष्टीला जास्त वाद घातला पाहिजे, तो आहे नवीन शैक्षणिक धोरण आणि येणारी आगामी शिक्षक भरती, म्हणजे येणारी आगामी शैक्षणिक व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा, याच्यासाठी वाद घातला पाहिजे. याच्यासाठी नवीन धोरण आलेले आहेत, याच्यावर वाद घातला पाहिजे. आता जे काही नवीन शैक्षणिक धोरण आहे, या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये सेवानिवृत्त शिक्षक आहेत, एक सेवानिवृत्त शिक्षक आणि एक रेग्युलर शिक्षक असले आणून टाकलेलं आहे. एकतर आपल्याला इतके दिवस 20 संख्यापेक्षा कमी असलेल्या तिथं त्यांचं समायोजन करा, तिथल्या शिक्षकांचं समायोजन करा, त्या शाळा बंद करा, ह्या मुद्दा गाजवला. त्यानंतर समूह शाळा आणून टाकली. हे असताना परत आणखीन कुठलं आणलं की रिटायर शिक्षक आणि एक रेग्युलर शिक्षक, म्हणजे नवीन शिक्षकांची संख्या वाढणारच नाही, ती उलट कमी होणार. असले जे धोरण आहेत याच्यावर टीका, याच्यावर विरोध करायचं सोडून आपण ज्या गोष्टीवर विरोध करायची आवश्यकताच नाहीये, ज्या गोष्टीचा जास्त विचार करायचीच गरज नाही, अशा गोष्टीचे आपण मागे लागलेलो आहोत. आता मग येणारी शिक्षक अभियोगिता व बुद्धिमत्ता चाचणी आहे, त्याच्यामध्ये आपला सिलॅबस अद्याप ही कधीच जाहीर केला नाहीये. पहिल्या वेळेस जाहीर केला नव्हता, 2017 नव्हता, आत्ताची झाली तरही नाही, येणाऱ्याच्या वेळेस सुद्धा नाहीये. मग जी संच मान्यता आहे, बिंदू नामोली आहे, ते अगोदरच पूर्ण करायची, त्याच्यासाठी काही पाठपुरावा करत नाही आपण. मग त्यानंतर आणखीन महत्वाचा मुद्दा की किती शिक्षकांची पदभरती होणार आहे, याच्यासाठी आत्तापासून काहीच नाहीये. म्हणजे 2017 जो पाडा होता, 2022-23 चालू होता आणि येणाऱ्या तिसऱ्या अभियोगिता व बुद्धिमत्ता चाचणीला सुद्धा चालू असणार आहे. आणि मग आपण हे कधी करतो? ज्यावेळेस परीक्षा समोर येते, ज्यावेळेस परीक्षेचा टाइम टेबल होतो, त्यावेळेस आपण असले मुद्दे घेऊन परत भांडणं करायला चालू करतो. अशा गोष्टी चालत असतात. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की ज्या गोष्टीला जास्त वाव द्यायची गरज नाही, आपण त्या गोष्टीला जास्त वाव देऊन दुसरीकडेच भरकटत चाललेलो आहोत. आत्ता सध्या आपल्या पुढे ज्वलंत प्रश्न काय आहे की कन्वर्टेड राऊंड लागायला पाहिजे, विथ इंटरव्ह्यूचा राऊंड लागायला पाहिजे आणि जी काही उर्वरित शिक्षक भरती आहे ती पूर्ण व्हायला पाहिजे. असं मला जेवढं काही सांगायचं होतं तेवढं सगळं मी व्यवस्थितपणे सांगितलेलं आहे. आणि हाफ नॉलेज इज ऑलवेज डेंजरस का आहे, तर ते त्यासाठीच आहे. कुठल्याही गोष्टीचं अर्धवट नॉलेज हे आपल्यासाठी कधीही धोकादायक असतं, त्यातल्या त्यात आपल्या शिक्षक भरतीसाठी. आणि हे आपण सुरुवातीपासूनच पाहत आलेलो आहोत. आणि आयुक्त साहेब सुद्धा आपल्याला वारंवार तेच सांगितलेलं आहे
की कुठलीही गोष्ट घ्या तुम्हाला अर्धवट माहिती पोचवली जाते आणि सध्याच्या शिक्षक भरतीमध्ये सुद्धा तसंच होत आहे. असो जेवढं काय महत्त्वाचं सांगायचं तेवढं सगळं सांगितलेलं आहे आणि ह्या व्हिडिओमधून मला कुणालाही दुखवायचं नाही आहे, मला कुणालाही टिप्पणी करायची नाही. जे रिअल फॅक्ट आहे, जे सत्य घटना आहे, मी ते सांगण्याचा प्रयत्न तुम्हाला केलेला आहे. असो ठीक आहे, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. ठीक आहे, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ पाहून तुमचा काही फायदा झाला आहे असं वाटत असेल तर आणि तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे, पुन्हा भेटू पुढल्या एका व्हिडिओमध्ये.